पांडेर मीरा भयंकर लाईव्हच्या लोकसभा एक्स्ट्रा इनिंगी आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यात भाजप सेनाची युती तर झालेली आहे, मीरा भयंकर मध्ये या युतीचं गणित कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत एक्सपर्ट म्हणून मीरा भयंकरचे भाजपचे शहर अध्यक्ष हेमंत म्हात्रे आपल्यासोबत आहेत. हेमंतजी नमस्कार. नमस्कार. युती झालेली आहे राज्यात, तर भाजपचा जीव भांड्यात पडलाय असं वाटतंय का? नाही, पाच वर्ष फक्त आम्ही विरोधामध्ये होतो. 1990 पासून भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती आहे आणि बरीच वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. मीरा भयंदरमध्ये सुद्धा आम्ही एवढे वर्ष युतीमध्ये काम केलेलं. याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये, महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधीसुद्धा आम्ही युतीमध्येच काम केलं होतं. युतीचे महापौर होते, BJP चे महापौर होते आणि शिवसेनेचे उपमहापौर होते. तर हे जे 4-4.5 वर्षाचा हा जो पिरियड आहे त्यामध्ये थोडा काळ आम्ही फक्त विरोधामध्ये राहिलो. तर तसं काय असं भांड्यामध्ये पडलं असं काही नाही आहे. तर नेत्यांनी जे डिसिजन घेतलेलं आहे, युतीसुद्धा नेत्यांनी च्या मार्गदर्शनात युती झाली नव्हती आणि आत्ता पण युती त्यांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली होते. त्याच्यामुळे जीव भांड्यात पडण्याचं असं काहीच नाही आहे. आता ठाणे लोकसभा क्षेत्रात मीरा भयंकर मध्ये भाजप एक प्रबळ आहे किंवा ठाण्यामध्ये शिवसेना प्रबळ आहे आणि नवी मुंबईमध्ये काट्यांची टक्कर आहे, तर मग युतीचा विजय सोपा राहणार आहे का यावेळी? या ठाणे लोकसभा संदर्भामध्ये जर बोलायचं झालं, म्हणजे जे मला म्हणजे 1977 सालापासून जे समजते, पहिला जनता पार्टी होती, 77 सालापासून आत्तापर्यंत जेवढ्या इलेक्शन झाली त्याच्यामध्ये फक्त 2 इलेक्शन युतीमध्ये आम्ही हरलेलो आहोत. 1984 साली इंदिरा गांधींचं असॅसिनेशन नंतर जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये भवनराव घोलप निवडून आले होते आणि 2009 साली संजीव नाईक जिंकून आले होते. तर संजीव नाईक जे जिंकून आले होते त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे बोलायचं झालं तर त्यावेळेच्या पॉलिटिकल सिच्युएशनमध्ये युतीच्या ह्याच्यामधनं काही कार्यकर्त्यांनी बहुतेक संजीव नाईकला मदत केली असेल आणि त्याचे वडील त्यावेळी सत्तेमध्ये सुद्धा होते, मिनिस्टर होते, त्याचा त्यांना फायदा झाला. पण एकंदरीत जर विचार केला ठाणे महानगर म्हणजे ठाणे लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीचा, तर असं नाईक फॅमिलीपैकी कोणी असलं तरी यावेळी किंवा आधी पण त्यांना काही फायदा झाला नसता. पण आता तर आमची एवढी चांगली म्हणजे मीरा भयंकरमध्ये विचार करायचा झाला तर 95 नगरसेवकांपैकी युतीचे आमचे 85 नगरसेवक आहेत, फक्त काँग्रेसचे 10 आहेत. ठाण्यामध्ये सुद्धा आमची मेजॉरिटी आहे आणि जे नवी मुंबईमध्ये थोडी आमची म्हणजे हे कमी आहे स्ट्रेंथ, पण तिथे सुद्धा आमचं म्हणजे आता मंदा म्हात्रे आमची नगर आमदार आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल ही जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे ही युतीला फेवरेबल आहे. जसं आता आनंद परांजपे यांना उमेदवारीचं तिकीट मिळालेलं आहे, तर त्याच्यामुळे राजन विचारे यांचं विजयपद सुकर झालेलं वाटतंय का? बघायला गेलं तर म्हणजे म्हणजे असं सर्व बोलतात की नाईक फॅमिलीपैकी कोण आलं असतं तर थोडं टफ फाईट झाली असती. पण आत्ताच्या ज्या सिच्युएशनमध्ये आहे, नरेंद्र मोदी त्यांची जे काम करण्याची शैली, देशाला असं नेतृत्व मिळालेलं आहे नरेंद्र मोदी, परत इथे युतीचं जे राज्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि मीरा भयंकरमध्ये तर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, पूर्ण बहुमताची सत्ता आहे आणि विधायक कामं आम्ही चांगली केलेली आहेत. तर त्यानुसार विचार केला तर राजन विचारांचा विजय हा सोयीस्कर म्हणजे एकदम सुलभ होणार आहे तो. आता जसं युती होण्याआधी पालिकेत शिवसेना आणि भाजपा एकमेकांविरुद्ध होती, तर युतीमुळे वरिष्ठांच्या युतीमुळे आता कार्यकर्ते दुखावले गेले आहेत? नाही, कार्यकर्त्यांचं तसं आहे, दोन्ही संघटना असा विचार केला तर ते कॅडर बेस्ड पार्टी आहेत. एकदा संघटनेने ठरवलं तर जेवढे कार्यकर्ते आहेत ते संघटनेला फॉलो करतात. तर थोडी मनदुख असते पण ते आम्ही आमच्या बैठकांमधनं आम्ही ते सर्व क्लिअर केलेलं आहे. नगरसेवकांच्या बैठका घेतल्या, सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. कारण की एक लक्ष जे आहे, भारतीय जनता पार्टी एक विचारधारेवरती चालणारी पार्टी आहे. आमचे विचारधारा अशी आहे की भारताला विश्वगुरूच्या रूपामध्ये वरती बसवायचं आहे संपूर्ण जगामध्ये. तर आमचं ध्येय मोठं आहे. ध्येय मोठं असलं तर ह्या ज्या छोट्या गोष्टी असतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, तसं आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे, त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. आता मी तुमच्या उमेदवाराकडे येते. सामान्य जनतेमधून
एक विरोधाचा आवाज येतोय की राजन विचारे गेल्या 5 वर्षात आम्हाला दिसलेच नाही किंवा त्यांचा संपर्कच नाही होता, तर हे उत्तर याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, असं बघायला तर संपूर्ण भारतामध्ये म्हणजे पहिला सिव्हिक जो सेन्स आहे लोकांच्या मधला तोच फार कमी प्रमाणामध्ये आहे. नगरसेवकाचं काम काय असते, विधानसभेमध्ये आपले जे आमदार असतात त्यांचं काय काम असते, आणि लोकसभेमध्ये जे खासदार निवडून जातात त्यांची काय कामं असतात, याचं जे विभाजन आहे हे नागरिकांना समजतच नाही आहे. आता राजन विचारे हे लोकसभेचे खासदार आहेत, तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जेवढी कामं आहेत, म्हणजे विचार केलं तर रेल्वे आहे, टेलिकम्युनिकेशन आहे, नंतर समुद्राच्या म्हणजे जेटीवर आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कामं असतात त्या संदर्भामध्ये त्यांनी काम करायला पाहिजे. आता राजन विचार येऊन काही तुमची रोडची कामं किंवा गटरांची कामं ही करणार आहेत का? तर तिथे स्थानिक लेवलला होतात, मग हेच लोकांना माहीत नाही. पण त्यांच्या माध्यमातून आज भाईंदर रेल्वे स्टेशनला तुम्ही विचार कराल तर चांगल्या सुखसुविधा झालेल्या आहेत. उत्तनच्या ज्या मच्छीमारांचे प्रश्न आहेत त्या मच्छीमारांचे प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत. मग जे त्यांच्या अत्याधिकामध्ये जे कामं आहेत ते त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. जर त्याचं कम्पॅरिझन तुम्ही जर संजीव नाईकशी करणार असाल तर संजीव नाईक 365 दिवसांमधले 300 दिवस इथेच पडून असायचे, कारण की तिथे त्यांची नवी मुंबईला त्यांची सत्ता होती, वडील तिथे आमदार होते, तर ते तिथे बघायचे. त्यांना त्यांनी सांगितलं होतं तुम्ही फक्त मीरा भायंदरमध्ये बघा, तसं इथे नाही आहे. इथे राजन विचारे तिन्ही कॉन्स्टिट्युट म्हणजे तिन्ही नवी मुंबई नंतर ठाणा आणि मीरा भायंदर या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते फिरायचे, त्याच्यामुळे लोकांना असं वाटत असेल की थोडा वेळ इथे येत असतील असं. पण जी त्यांच्या याच्यामध्ये अत्याधिकली जेवढी कामं होती ती त्यांनी व्यवस्थित पार पाडलेली आहेत. पण जसं आम्ही पाहिलं मीरा भायंदरमध्ये युतीचे 2 मेळावे पार पडलेत आतापर्यंत, आणि त्या मेळाव्यांमध्ये भाजपचे कार्यकर्ते जास्त सक्रिय होते आणि शिवसेनेचे कमी होते, असं काही विशेष कारण याला? नाही, असं बोलता नाही येणार, कारण की आज विचार कराल तर सर्वात मोठं संघटन मीरा भायंदरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं आहे. आमचे प्रायमरी मेंबर्स जवळपास 70,000 आहेत, ऍक्टिव्ह मेंबर्स आमचे 10,000 आहेत, आमची पदाधिकाऱ्यांची संख्या जास्त आहे, आमचे नगरसेवक जास्त आहेत. जर त्या प्रपोर्शनेटली तुम्ही जर सेनेचा विचार कराल तर साहजिकच आहे आमचे कार्यकर्ते संघटने जे असतात त्याच्यामुळे कार्यक्रमाला जास्त लोक येणार. आणि पालिकेत आता 61 पैकी 20 नगरसेवक हे आधीचे राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे होते जे भाजपमध्ये आले होते, तर आता अंतर्गत फटका पडेल का या युतीला त्याचा? नाही, असं काय असं म्हणजे जरी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक आमच्यामध्ये आले पण ते का आले आमच्यामध्ये त्याची पण कारण आहेत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ध्रुवकिशोर पाटील हा राष्ट्रवादीचा पहिला नगरसेवक आहे संपूर्ण महाराष्ट्रातला. म्हणजे शरद पवार सुद्धा आमदार नव्हते किंवा खासदार नव्हते, त्यावेळी ध्रुवकिशोर राष्ट्रवादीच्या म्हणजे इथून मीरा भायंदरच्या बाय इलेक्शन मधनं निवडून आले होते आणि हे पहिले नगरसेवक आहेत. 20 वर्ष नगरसेवक असताना त्यांना मोठं पद दिलं नव्हतं, ते तर ते ज्यावेळी बीजेपीमध्ये आले आमची पूर्ण सत्ता आली तर पहिला आम्ही त्यांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं. ज्योत्स्ना आसराळे या राष्ट्रवादीतनं आले आमच्याकडे, त्यांना आम्ही शिक्षण समितीचं सभापती केलं. तर असं काही नाही आहे, भारतीय जनता पार्टीमध्ये जो चांगला कार्यकर्ता आहे, जो चांगला नगरसेवक आहे, हुशार आहे, त्याला त्याचं जे फळ मिळते ते मिळणारच आहे. तर त्याच्यामुळे ते काही नाराज होतील आणि ते राष्ट्रवादीचं काम करतील असं कधीच नाही आहे. पण आता शिक्षण या मुद्द्यावर परांजपे आणि विचारे यांचा फरक दाखवत राष्ट्रवादीचा प्रचार सुरू आहे, याला युती कसं उत्तर देणार? आता सर्वच गोष्टींमध्ये शिक्षणाचा क्रायटेरिया पकडला जात नाहीये. आता असं बोलायचं का परांजपे अनंत परांजपे त्यांच्या वडिलांच्या पुण्यानी खासदार झाले, ते एवढे वर्ष खासदार होते, ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांना बाय इलेक्शन मध्ये उभं केलं म्हणून त्यांना खासदारकी मिळाली. जर विचार केला तर राजन विचारे हे पहिला शाखा प्रमुख, त्याच्यानंतर 3 टर्म नगरसेवक, 4 टर्म नगरसेवक, त्याच्यामध्ये महानगरपालिकेची जेवढी मोठी पदं असतात स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता, महापौर, त्याच्यानंतर आमदार, त्याच्यानंतर खासदार, त्यांना जो पब्लिक लाईफ मधला जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे थेरॉटिकल पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट तुम्ही जर विचार केला, म्हणजे कोणाचं शिक्षण चांगलं असेल पण लोकांमधले काम करण्याची ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे ती राजन विचारांमध्ये आहे आणि ती त्यांनी प्रूव्ह करून दाखवलेली आहे. तर शिक्षणाचं आणि याच्यामध्ये मग संपूर्ण भारतमध्ये असे किती खासदार आहेत की त्यांचं शिक्षण सुद्धा नाही, 7वी नापास आहेत असे पण बरेच खासदार आहेत. शिक्षण नाही म्हणून त्यांनी खासदारकीला यावं नाही असं काय आहे का? हे तर नुसतं म्हणजे आज स्टंटबाजी आहे, दुसरं काही नाही.
आता जसं मनसे आघाडीला सपोर्ट करते, पाठिंबा देते, तर याची डोकेदुखी युतीला होणार आहे? मनसे आहे कुठे मीरा भाईंदर मध्ये? म्हणजे मला वाटत नाही मनसेचं इथे मीरा भाईंदर मध्ये का अस्तित्व आहे काय. जे काय आहे त्यांचा काय रोल आहे तो तुम्हाला, म्हणजे ऍज अ पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती आहे त्यांचं काय चाललंय, आणि मनसेचे नेतेच काय करतात ते सर्व दुनियाला माहिती आहे. आता मुझफ्फर हुसेन यांनी नरेंद्र मेहतान विरुद्ध स्वतंत्र मोर्चा काढलाय, याचा खासदारकीवर काही परिणाम पडणार आहे? नाही, मुझफ्फर हुसेन जे होते पहिले मातब्बर नेता होते मीरा भाईंदरचे, उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि MLC राहिलेले आहेत, पण त्यांच्याच एरियामधनं मिरावळमधनं त्यांचे किती नगरसेवक निवडून आलेले आहेत, ज्यांचे त्यांचे सर्व जे मुख्य पदाधिकारी होते ते सुद्धा पडलेले आहेत. फक्त त्यांचे जे निवडून आलेले सदस्य आहेत ते फक्त एक ठराविक ज्ञानगरचा पार्ट आहे, संपूर्ण इलेक्शनवरती त्याच्यावरती त्यांचा काय परिणाम होणार नाही. आणि ते विरोधाला विरोध करायचं म्हणून ते मेहतांच्या बद्दल ते बोलत असतात, पण त्याच्या या इलेक्शनवरती काही परिणाम होणार नाही. बरं, आता येणारे काही दिवस युतीचा प्रचाराचा रोख आणि जोर कसा असणार आहे? नाही, आता आमचा प्रचार आता 2 मेळावे झाले आमचे, आणि कालपासून आम्ही पदयात्रा चालू केली भाईंदर पश्चिमला. संपूर्ण 14 एप्रिल आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्व त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आम्ही पदयात्रा केली, मिरावळला पदयात्रा केली. आता प्रचाराचा जोर चांगला होईल, आमच्या रथ वगैरे आमचे आम्ही फिरू, नंतर बऱ्याच प्रचारसभा आहेत आमच्या, स्थानिक नेते पण करतील, ज्येष्ठ नेतेसुद्धा येतील. त्याच्यानंतर सर्व कार्यकर्ते बूथ लेवलला आम्ही जास्त जे संघटनेचं काम आहे, जे वोटर्सना स्लिप पॅम्पलेट्स हे सर्व व्यवस्थित पोचलं गेलं पाहिजे, आणि इलेक्शनच्या दिवशी वोटर्स लवकरात लवकर खाली उतरवून त्यांना वोटिंगपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारते, मीरा भाईंदरकरांनी राजन विचारांना मत द्यावं की मोदींना मत द्यावं? नाही, राजन विचारांनाच मत देऊन ते निवडून आल्यानंतर तेच मोदींना पंतप्रधानासाठी वोटिंग करणार आहेत, तर नॅचरली दोघं पण इम्पॉर्टंट आहेत. आणि नरेंद्र मोदींना आम्हाला तर पंतप्रधान पदावरती बसवायचं आहे, तर आम्ही त्यांच्या नावाने सुद्धा मत मागतोय, पण हे मत कोणासाठी मिळालं पाहिजे? राजन विचारांसाठी मिळालं पाहिजे. हे म्हणजे राजन विचारांना मत मिळालं तर ते मोदींना मिळणार आहे. सर, आता हे युतीचं गणित कितपर्यंत जात आहे हे येता निकालच ठरवेल, आणि आपल्या या अशा शो मध्ये आणखीनही एक्सपर्टला आपण भेटणार आहोत. तुर्तास इथेच थांबतोय, बाकी अपडेट साठी कनेक्ट राहा मीरा भाईंदर लाईव्ह.